आंबेगाव तालुक्यातील निगडाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतावरती जाऊन प्रत्यक्ष भात लावणीच्या कामाचा अनुभव घेतला शाळेचे अध्यापन करत असताना मुख्याध्यापक संतोष थोरात व शिक्षिका अलका गुंजाळ यांनी शेतकऱ्याला मदत व सामाजिक जबाबदारी या हेतूनं आणि बळीराजासोबत एक दिवस व शाळा बांधावरती या उपक्रमाअंतर्गत शेतामध्ये भात रोपांची लागवड केली विद्यार्थी शाळेत अनेक विषयाचं अध्यापन करत असतात शेतातील नांगरणी पेगणी लावणी आणि खुरपणी फवागणी काढणी झोडपणी मळणी अशी अनेक कामे फक्त पुस्तकातून शिकतात मात्र हाच अनुभव प्रत्यक्ष कृतीतून दिसल्यास विद्यार्थ्यांच्या आदिवासी भागात पावसाला सुरुवात झाल्यानं शेतात चिखलणी करणे भात लावणी करणे अशी अनेक कामे सुरू आहेत शाळेत अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपण भात लावणीसाठी शेतावरती जायचे का असं विचारल्यावरती सर्वच विद्यार्थ्यांनी आनंदाने तयार झाली त्यानंतर शाळेजवळच असलेल्या शेतातील चिंधू लोहकरे यांच्या शेतावरती विद्यार्थ्यांना नेण्यात आली बळीराजाच्या सरच्या राजानं शेतात केलेल्या चिखल गुडघ्यापर्यंत तुडवत आणि अंगावरती पावसाच्या सरी झेलत विद्यार्थ्यांनी भात लावणीचं काम केलं यावेळी विद्यार्थ्यांनी चिखलनी का करतात भात रोपांचं नाव काय कोणती खते वापरतात किती दिवसात पीक तयार होते यासारखे चिकित्सक प्रश्न विचारले रोपांची मूठ कशी धरावी भात रोपांचे प्रकार खते रोपे किती अंतरावरती लावावी आदींची माहिती शेतकरी सुभाबाई लोहकरे उषा लोहकरे रुपाली लोहकरे विशाल लोहकरे यांनी विद्यार्थ्यांना दिली डॉक्टर अतुल साबळे झुमा न्यूज आंबेगाव